नमस्कार मित्रांनो, ठिपक्यांची रांगोळी या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये अभय अप्पूला मेसेज करून तो घरी गेलाय असं सांगतो आणि ते कळताच शशांक खूप चिडतो आणि तो म्हणतो की तुझा मित्र तर खोटारडाच आहे, असं आपल्याला बसवून कोणी घरी निघून जातं का? आता आपण तरी इथे काय करणार, चल आपणही जाऊयात असं सांगतो आणि तो जायला निघतो तेव्हा अप्पू त्याला थांबवते आणि जरा वेळ थांबणारे खडूस असं बोलते. तर इकडे आता अंजली जेव्हा पाणी पिण्यासाठी उठते तेव्हा तिला अप्पूच्या रूमचा दरवाजा उघडा दिसतो. अंजली येऊन आत पाहते तर तिला अप्पू कुठेही दिसत नाही. ती तिला आवाज देते. त्यानंतर अंजलीचं लक्ष अप्पूने लिहिलेल्या त्या कागदावर जातं. अंजली अप्पूच्या मनातील ते सगळं काही वाचते आणि लगेचच जोरजोराने ओरडत डॉक्टर कौशिक आणि सारिका आत्यांना तिकडे बोलावून घेते. डॉक्टर कौशिक तिथे येतात आणि रात्रीचे वाजलेत किती, तू इतका आरडाओरडा का करतीये असं विचारू लागतात. तेव्हा अंजली लगेचच हे बघ तुझ्या मुलीचे उद्योग बघ असं म्हणत डॉक्टर कौशिकांना तो पेपर देते. सारिका त्या घाबरतच अप्पू कुठे आहे असं विचारतात. तेव्हा अंजली सांगते की ती त्या उर्मट शशांक कानिटकर बरोबर पळून गेली असणार आणि कानिटकरांच्या घरीच जाणार, अजून दुसरं तरी कुठे जाणार. त्यानंतर अंजली आरडाओरडा करत डॉक्टर कौशिकांना कानिटकरांच्या घरी फोन कर, माझी मुलगी कुठे आहे ते मला आत्ताच्या आत्ता कळलं पाहिजे नाहीतर मी पोलिसात फोन करील अशी धमकी देते. तेव्हा डॉक्टर कौशिक कुणाला तरी फोन करतात परंतु फोन रिसिव्हच केला जात नाही. तर अंजली म्हणते की ते पेटी वाजवणारे कोण आहेत ना त्यांना फोन कर. डॉक्टर कौशिक चिडचिड करत घे तूच कर असं सांगतात. तेव्हा अंजली आता विठूला फोन करते. विठू जेव्हा फोन रिसीव करतो तेव्हा अंजली ओरडतच माझी मुलगी कुठे आहे असा प्रश्न करते. तर विठू म्हणतो की हा काय प्रश्न झाला का, तुमची मुलगी तुमच्याच घरात असणार. पर अंजली सांगते की ती घरात नाही म्हणून तर फोन केला ना, आणि तुमच्या मुलाने माझ्या मुलीला फूस लावून तिला पळवून नेलंय. आता विठू म्हणतो की हे बघ या अंजलीताई काय म्हणताय आणि थांब मी दादालाच सांगतो असं बोलतच तो बाहेर येतो आणि जोर जोराने दादांना आवाज देतो. विठूच्या आवाजाने घरातील सर्वच जण जागे होतात आणि ओसरीत जमतात. तर सुवा दादांना सांगते की म्हणताय की आपल्या शशांकने अप्पूला पळवून नेलंय. तर दादा आता अंजलीला म्हणतात की आमचा मुलगा असं का करेल, आणि जर का ती इथे आली असती ना तर मी स्वतः फोन करून तिला तिकडे पाठवून दिलं असतं. तेव्हा अंजली बोलते की आत्ताच्या आत्ता शशांकला बोलवा तरच माझी खात्री होईल, माझ्याकडे पुरावा सुद्धा आहे की त्यानेच तिला पळवून नेलंय. तर दादा सुमीला शशांकच्या रूम मध्ये पाठवतात. सुमी येऊन पाहते तर शशांक तिथून गायब असतो. तो त्याचा मोबाईल देखील घरीच विसरलेला असतो. अंजली दादांना जर अप्पू घरी आली नाही ना तर शशांक विरुद्ध किडनॅपिंगची तक्रार करील अशी धमकी देते. दादाही म्हणतात की माझा मुलगा येऊ देत मग दाखवतोच. तर दुसरीकडे आता शशांक अप्पूला म्हणतो की इथे थांबून तरी करणार काय, तरी आपल्यात आता बोलण्यासारखं उरलंय तरी काय. तेव्हा अप्पू सांगते की आपण आपल्या चांगल्या मेमरीज रिकॉल करूया, तसंही आता मी माझ्या वाटेने जाणार, परत असं भेटायचा चान्स मिळेल नाही माहिती नाही. तर शशांक खाली बसतो आणि बोलतो की रोज भेटायचा चान्स मिळाला असता, वर्षभरासाठी हा चान्स मिळाला असता, परंतु तुझ्या बाबांना तर तुझ्या लग्नाची फार घाई झाली होती ना. तेव्हा अप्पू सांगते की आपणही कुठेतरी चुकलं असणार ना, आपण लहान मुलांप्रमाणे भांडलो, मग त्यांच्याकडे डिवॉर्स शिवाय दुसरा कुठला ऑप्शनच उरला नाही. आता डिवोर्स झाल्यानंतर सुद्धा आपण भांडतच आहोत. तेव्हा शशांक म्हणतो की आपण नाही तर तू भांडतेस, नेहमी माझ्या मताच्या विरुद्ध मत मांडलंच पाहिजे. तेव्हा अप्पू देखील चिडूनच म्हणते की भांडखोर काय फक्त मी एकटीच आहे का, आणि मला वाईट वाटेल असं तू कधी वागतच नाही का, जर का तुझं हेच मत असेल ना तर आता बोलून काही फायदाच नाही, मी जातेच असं म्हणत ती जायला निघते. त्यावर शशांक बोलतो की एकटी जाऊ नकोस, मी सोडतो तुला. तेव्हा अप्पू खूपच इमोशनल होत म्हणते की तू तर ऑलरेडी सोडलंच आहे, आणखी काय वेगळं सोडणार. तेव्हा शशांक म्हणतो की मी तुला सोडलंय की तू मला सोडून निघून गेलीस. तेव्हा अप्पू म्हणते की तू मला जा म्हणालास, मी जात असताना तू मला एकदाही थांबवलं नाहीस असं बोलतच तिच्या डोळ्यात पाणी येतं. तेव्हा शशांक म्हणतो की जाऊ देत, बोलण्यात काही अर्थच नाही, आपली सुरुवात कितीही गोड झाली ना तर शेवट नेहमी भांडणातच होतो, आत्ता भांडायचंच नाही, त्यामुळे चल मी तुला सोडतो. परंतु अप्पू तिथेच तशी बसते आणि म्हणते की मी जरा वेळ इथे बसेल आणि मग माझी एकटी निघून जाईल. शशांक बोलतो की उशीर
झालाय म्हणून सांगतोय. तू आता चिडूनच म्हणते की मी नाशिक मधलीच मुलगी आहे. तेव्हा शशांक सांगतो की मी आता 10 पर्यंत आकडे मोजील, नाहीतर मग तुला पुढचं सगळं माहितीच आहे. आणि तो लगेचच काउंट डाऊन सुरू करतो असतो. आणि अप्पू म्हणते की तू ना त्या जुईला बोलाव, तीच बसेल तुझ्या बाईकवर मागे अशी तुला पकडून. आणि ती खूपच चिडलेली असते. शशांक गालात हसत असतो. आता शशांक हसतच नऊ म्हणतो तेव्हा अप्पू नाईला जाणे तशीच उठते आणि लगेचच बाईक जवळ येऊन उभी राहते. त्यानंतर अप्पू रागानेच शशांकच्या मागे बसलेली असते आणि ते दोघेही घराकडे जायला निघतात. तर इकडे कानिटकरांच्या घरी सर्वजण खूपच टेन्शन मध्ये असतात. तेव्हाच सुमी येऊन सांगते की दादा त्याच्या खोलीत नाहीये. माई खूपच घाबरून जातात आणि शशांक कुठे असेल, अप्पूवर काही संकट तर आलं नसेल ना, काळजीनेच बोलतात. तर विठू म्हणतो की मला खात्री आहे कौशिक अप्पूवर लग्नाची जबरदस्ती करत असणार, म्हणूनच ती घरातून पळून गेली. सर्वजण टेन्शनमध्ये असतात तेव्हा दादा म्हणतात की तुम्ही काळजी करू नका, शशांक कुठलंही चुकीचं पाऊल उचलणार नाही. आपण त्या अंजलीबाईंना काय उत्तर द्यायचं त्याचा विचार करूयात, सर्वांना सांगतात. तर दुसरीकडे आता अंजली पोलिसात फोन करणारच असते. तितक्यात शशांक अप्पूला घेऊन घरी परत येतो. तेव्हा अंजली म्हणते की बघितलं ना, मी सांगत होते हा शशांकच अप्पूला घेऊन गेलाय ते. तर शशांक डॉक्टर कौशिकांना सांगतो की मला अपूर्वा एका ठिकाणी भेटली होती, तिला एकटीला येऊ देणं मला सेफ वाटलं नाही म्हणून मी तिला सोडायला आलोय. तर अप्पू मात्र काहीही न बोलता रूममध्ये निघून जाते. तर डॉक्टर कौशिक शशांकला जरा वेळ थांब, तू माझ्या घरची आबरू वाचवली आहेस म्हणून सांगतात. तेव्हा शशांक बोलतो की मी काहीही फार मोठं काम केलं नाही आणि तुम्हाला कदाचित आठवत नसेल, परंतु एका वर्षापूर्वी तुम्ही देखील सुमीला असंच रात्री अपरात्री घरी घेऊन आला होतात. तुम्ही म्हणाला होतात की मी अपूर्वाला डिझर्व करत नाही, परंतु तुम्हाला वाटतंय तेवढाही वाईट मुलगा मी नाहीये. तेव्हा डॉक्टर कौशिक हसतच बोलतात की तू माणूस म्हणून खूप चांगला आहेस, म्हणूनच मी माझी मुलगी तुला सोपवली होती. शशांक सांगतो की मी जर खरंच इतका चांगला असतो तर तुम्ही तुमच्या मुलीला माझ्यापासून वेगळं केलंच नसतं. असो तो बोलण्याचा विषयच नाही. आणि शशांक तसाच निघून जातो. तर इकडे आता अप्पू खूपच चिडलेली असते. ती म्हणते की डॉक्टर शशांक कानिटकर, तुम्हाला तुमच्या प्रिन्सिपल्सवर चालण्याची खूप हौस आहे ना, मग आता तुम्हीही बघाच, मीही आता हे लग्न करणार देखील आता मिसेस चंदू भाटवडेकर झाल्याशिवाय राहणारच नाही. तर दुसऱ्या दिवशी सकाळी इंद्रधनू बँकेबाहेर छोटू आणि त्याचा साथीदार उभे असतात. छोटू खूप खादाड असतो आणि वडापाव पाहून त्याच्या तोंडाला पाणी सुटत असतं. तो वडापाव खायला घेतो तितक्यात त्याची लेडी बॉस शालू तिथे येते आणि लगेचच अशी वाद आणि शालूचा नाद करायचा नाही असा डायलॉग मारते. त्या तिघांनाही बँकेकडे लक्ष ठेवायचं असतं. बँकेतून जर का कोणी पैसे घेऊन बाहेर पडलं तर लगेच त्याला लुटायचं असा ते तिघेही प्लॅन बनवत असतात. ते आता दादा घराबाहेर पडतात आणि समोर टपरीवर 2-3 मुलं उभा राहून गप्पा मारत असतात. तेव्हा दादा त्यांच्याकडे येतात. ती मुले खूपच घाबरून जातात. तर दादा सांगतात की तू तर ग्रॅज्युएट आहे ना, तुझ्या आईवडिलांनी तुम्हाला असं गप्पा मारायला ग्रॅज्युएट केलंय का, काय पेन्शनर आहात का, आई वडिलांना मदत करा, काहीतरी कामधंदा शोधा, असं बोलत त्या मुलांना तिथून पाठवून देतात. ती मुलं देखील सॉरी काका असं म्हणत निघून जातात. पुढील भागात आज अप्पूचं लग्न असतं. ती खूप छान तयार झालेली असते. शशांक देखील आलेला असतो. अप्पू मात्र रडतच शशांकचा हात धरते आणि सांगते की मला इथून पळून घेऊन चल, मला नाही करायचं हे लग्न, मी कानिटकर कुटुंबाशिवाय आणि तुझ्याशिवाय राहूच शकत नाही. तेव्हा शशांक तिला सांगतो की पण अपूर्वा आज लग्न आहे ग तुझं. तेव्हा अपूर्वा त्याचा हात हातात घेत बट आय लव्ह यू असं म्हणत तिच्या प्रेमाची कबुली देते. आता अप्पू आणि शशांकचं पुन्हा एकदा मिलाप झालेला असतो. हा ट्विस्ट पाहायला खूप मज्जा येणार आहे. अशाच नवीन भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.